कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडण्यासाठी चार व्यक्ती आल्याचं चा, सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलंय त्यांचा चेहरा झाकलेला होता त्यामुळे त्यांची ओळख पटणं अवघड बनलंय पण त्यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसात फिर्याद देणार असल्याचं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं कृषी पंपांना रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सरकारी कार्यालयात साप सोडो आंदोलन सुरू आहे त्यानुसार रविवारी पहाटे जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडण्यात आला त्यामुळं एकच खळबळ उडाली रविवारी सकाळी आणि आज सर्पमित्रांच्या मदतीनं सापाचा शोध घेण्यात आला मात्र हा प्रयत्न यशस्वी झाला नाही दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साप सोडण्यासाठी चार व्यक्ती आल्याचं स्पष्ट होतंय मात्र त्यांचा चेहरा झाकलेला होता त्यामुळे ओळख पटवणं कठीण बनलंय दरम्यान साप सोडणाऱ्याविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली